मला आता आठवलेसाहेब बोलत होते की त्यांनी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं मला पण सांगितलं की ते आता देशामधल्या मंत्रिमंडळाचं प्रतिनिधित्व करतायत ते म्हणले काही कामं असेल तर सांगा आठवलेसाहेब हे सगळं चक्रीवादळ आलं त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान इथं पण येणार होते आणि इथूनच नंतर मुख्यमंत्री आणि ते एकत्र दौरा करून पुढं ते गुजरातला जाणार होते नंतर काही कारणाने तो रद्द झाला त्याचं कारण आम्हाला कळू शकलं नाही परंतु पंतप्रधान डायरेक्ट गुजरातला गेले गुजरातची मागणी काही नसताना देखील मागणी तर तिथे नंतर होत असते परंतु लगेचच त्यांनी एक हजार कोटी रुपये जाहीर केले माझं एवढंच म्हणणं आहे की आता आपण दिल्लीला गेल्यानंतर त्यांना हजार कोटी रुपये दिले पण महाराष्ट्राला पण आपल्या काही पैसे तुम्हाला जे तुम्हाला योग्य वाटेल तेवढे देण्या त्यांना सांगा त्याच्यात पण आम्ही समाधानी होऊ माझं एवढंच म्हणणं आहे की राज्यकर्ते येत असतात जात असतात बदल होत असतात शेवटी जनतेच्या मनामध्ये जे असतं जनता त्यांना निवडून देत असते कालच्याही पाच सहा राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण हे सगळं पाहिलं पण हे सगळं पाहत असताना शेवटी वरच्या ठिकाणी देखील कोणी राज्यकर्ते असले आम्ही पाठीमागच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगजी पवारसाहेब किंवा त्या पी चिदंबरम साहेब असे अनेक मान्यवर डॉ सगळे तिथं काम करत होते असा भेदभाव कधीच होत नव्हता मात्र तो थोडासा जाणवतोय त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे कितपत नाही हा सगळ्यांनी नीटपणे विचार त्या ठिकाणी करावा एवढीच माझी या निमित्तानं अपेक्षा तरी मला असं वाटतं आपण महाराष्ट्र हा आज देशात अग्रेसर आहेच आणि आता आठवले साहेबांनी सांगितलेलंच आहे काय काय कमी पडलं तर ते आणत आहेत आता गेल्यानंतर आणखीन आठवले तर सांगतो काय 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 आहे ते तसे माझे शेजारीच आहेत ते तर अशी सगळी एकमेकाला सहकार्य करणारी माणसं ही सोबत आल्यानंतर विकासा नक्की होणार आणि आजच्या कार्यक्रमावर एम हो। एम आर डी एच्या या ऑफिसच्या एरियामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांची मातोश्री आहे माझा संविधान ही आहे आणि आम्ही तसे जवळ राहणारे आहोत सध्या जरी जवळ नसलो तरी आपण सर्वजण मुंबईच्या विकासासाठी आपण सगळं एकत्रित असलं पाहिजे सरकार म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडं जबाबदारी आहे आदित आजी दादांकडं जबाबदारी आहे केंद्राच्या वतीनं केंद्राकडूनही मुंबई शहराला मॅक्झिमम अशा पद्धतीची मदत मिळवून देण्यासाठी नक्की सुद्धा प्रयत्न करत आलेलो आहे करणार आहे तर रेल्वेचं काम लवकरच सुरू होऊ अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि केंद्राकडे आपल्या माननीय उद्धव ठाकरे जी आपल्या काही मागणी असतील अजितदादांची मागणी असते जी अर्थमंत्री आहेत जो जी एस टी आहे तो जी एस टी जो केंद्राकडे आपला राहिलेला आहे टप्प्याटप्प्याने नक्की आपल्याला तो तोही तो मिळणार आहे त्यानंतर काही केंद्राकडं आपल्या ज्या योजना आहेत केंद्राचे पैसे अनेक के प्रॉजेक्टसाठी मिळत असतात अशा पद्धतीचे काय प्रॉजेक्ट आपण दिल्लीला पाठवलेत तर ते मंजूर करून घेण्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन एवढाच विश्वास आपल्याला मी ते दे देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू वर